स्मार्ट सिटी व महापालिकेच्या वतीने सोलापूर शहरात अनेक कामे झाली. काही ठिकाणी ड्रेनेज लाईनचे चेंबर वरच दिसत आहे तर काही ठिकाणी खाली दिसत आहे. पावसाचे पाणी ड्रेनेज लाईनवर तरंगत आहे. अशी कामे सोलापूर शहरात अनेक ठिकाणी झाली आहेत. प्रभाग क्रमांक 4 येथे महापालिका व स्मार्ट सिटीच्या माध्यमातून रस्ते करण्यात आले. सर्व रस्ते पावसाळ्यामध्ये खराब झाले. पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन घाणीच्या साम्राज्यातून साचलेल्या पाण्यात हात घालून पाईप जोडून पाणी घ्यावे लागते. अशी कसरत करताना रोगाला आमंत्रण द्यावे लागते. स्मार्ट सिटी म्हणता स्मार्ट सिटी सारखी कामे झाले नाहीत. या भागांमध्ये कचरा मोठ्या प्रमाणात साचला असून महापालिका याकडे लक्ष देत नाही. आरोग्य कर्मचारी यांना सांगूनही ते याकडे लक्ष देत नाहीत. दुर्गंधी सुटली आहे. या रोगाला आमंत्रण देण्याचे काम महापालिका करीत आहे. सध्या या भागात 2 नागरिक डेंग्यू या रोगाने आजारी आहेत. या भागात मोलमजुरी करणारे लोक राहतात. सध्या सोलापुरातून कोरोना हा रोग मुक्त होत असला तरी डेंग्यू हा रोग मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे आणि किती लोकांचा बळी महापालिका व स्मार्ट सिटी घेते असे एका नागरिकाने यावेळी बोलताना म्हणाले. काही गेल्या 1.5 वर्षापासून आमच्या गल्लीत ड्रेनेज लाईन व काय असं असेल तर गेल्या 1.5 वर्षापासून रस्त्याचं काम झालं नाही. कारण अनेकदा लोक पडलात. कारण मी पण पडदा पडतो असलेलं आहे. कारण माझ्या जी सुद्धा स्वतः पडलेले आहे त्यांच्यासुद्धा पायाला वगैरे लागलं गेलेलं आहे मध्ये. कारण कमीत कमी 4-5 जणांचा हातापाय पण तुटलेलं गेलेलं आहे इथं. आणि 1.5 वर्षापासून कामं झालेलं नाही आहे त्या वॉर्डात. मगाशी कोणतं पण कामच केलं नसतं. नाही, सर्व दुर्लक्ष आहे. सर्व दुर्लक्ष. आणि तुम्ही स्मार्ट सिटीच्या नावाखाली सर्व ते हे करतात. प्रत्येक कुठल्याही गोष्टीला तुम्ही स्मार्ट सिटीचं नाव सांगतात. अजून माझ्या घरासमोर एक मुठारी पण आहे. तिथं पण बघत मी अवस्था कशी आहे. तसेच सोलापूर शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष सीए सुशील बंदपट्टे यांनी महापालिका व स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांवर तोफ डागली. मी सीए सुशील बंदपट्टे. आज आपण बुधवार पेठ 22 वडरगल्ली प्रभाग 4 मध्ये उभे आहोत. आणि तुम्ही पाहिले असतील की गल्लीतले रस्ते कसे आहेत. स्मार्ट सिटीच्या नावाखाली ड्रेनेज लाईनचं काम करण्यासाठी खड्डे खोदले गेले, रस्ते खोदले गेले, पूर्ण गल्लीतील रस्ते खोदले गेले. पण आजपर्यंत जवळपास 1.5 वर्ष होऊन गेला या रस्त्याकडे ना स्थानिक प्रशासनाचं, ना स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांचं, ना लोकप्रतिनिधींचं कुणाचंच लक्ष नाही आहे. आणि या सगळ्या कार्यामध्ये हे रस्ते असेच उघडे पडले असल्या कारणाने प्रभागातील बरेचसे लोक पडले, हातंपाय मोडली, त्यांच्यावर वेळ आली. आणि आज देखील ही तुम्ही परिस्थिती स्वतः डोळ्यांनी बघत आहात. पाऊस पडल्यामुळे या रस्त्यांचे होणारे हाल, रस्त्यावर असलेली घाण ही आपण डोळ्यांनी बघू शकता. केवळ स्मार्ट सिटी ही व्याख्या वापरली गेली. खरं तर या सगळ्या लोकांना, लोकप्रतिनिधींना, अधिकाऱ्यांना स्मार्ट सिटीची व्याख्या काय आहे, संकल्पना काय आहे, हे पुन्हा एकदा जनतेला पडलेला हा प्रश्न आहे. आणि आज 1.5 वर्षानंतर देखील रस्त्याची ही अवस्था आपल्या दर्शवून दासे नक्की स्मार्ट सिटी ही कोणासाठी आहे असा प्रश्न सामान्य जनतेला पडल्याशिवाय राहणार नाही. मग स्मार्ट सिटी असं म्हणता येईल की अधिकाऱ्यांसाठी होता, ठेकेदारांसाठी होता, का लोकप्रतिनिधींसाठी होता, हा खूप महत्वाचा प्रश्न आज जनता विचारते या माध्यमातून. आणि पाऊस पडला म्हणूनच नाही तर ज्या ज्या दिवशी ते पाणी सोडलं जातं त्या त्या दिवशी रस्त्यांची ही दुरवस्था, ही अवस्था अतिशय दयनीय आहे. आणि स्थानिक लोक या सगळ्या गोष्टींपासून वैतागलेले आहेत. त्यांनी नक्की हे प्रश्न कोणाकडे मांडावेत. नगरसेवकांचं लक्ष नाही, प्रशासनाचं लक्ष नाही, अधिकाऱ्यांचं देखील लक्ष नाही. तुम्ही अधिकाऱ्यांना वगैरे निवेदन वगैरे दिलं असेल आणि किती वर्षापासून होत आहे सर तुमचं? आता अधिकाऱ्यांना आम्ही वारंवार निवेदनं दिली. मी आता कुठल्याही अधिकाऱ्यांचं नाव घेत नाही. आम्हाला सांगितलं गेलं की हे स्मार्ट सिटीची कामं आहेत आणि स्मार्ट सिटीची फंड्स आत्ता संपलेली आहेत, त्यामुळे ही अर्धवट कामं अशीच ठेवली गेली आहेत किमान मागच्या 1-1.5 वर्षांपासून. त्यांना माहिती आहे की रस्त्यावर नेहमी पाणी साचत राहिल्यामुळे आणि ही कचऱ्याची जी तुम्ही अवस्था बघताय त्यामुळे आज जे सोलापुरातच नव्हे तर जगात डेंग्यू सदृश्य परिस्थिती आहे. प्रशासनाचं काहीही लक्ष नाही की आपण डेंग्यू सदृश्य परिस्थितीवर कसं मात करावं. कचरा तसाच आहे, पाणी तसंच साचून राहतं. अशा सगळ्या परिस्थितीत सामान्य जनतेची जी काय म्हणू स्वास्थ्य आहे ते आज धोक्यात आहे. तरी या गोष्टींकडे स्थानिक प्रशासनाने, अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी वेळेतच लक्ष द्यावं. आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये स्थानिक जनता, जनता जनार्दन यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.